नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंग तर्फे तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत सीईटी एंट्रन्स फॉर्मच्या संदर्भात किंवा फॉर्म भरत असताना नेमके आपण कोणती काळजी घेणं गरजेचं आहे किंवा कोणत्या संदर्भातला विचार करणं गरजेचं आहे त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत। अर्थात बीएड सीईटीचा फॉर्म भरण्यापूर्वी कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे या संदर्भातली चर्चा ही आहे। मात्र ही चर्चा पुढे घेऊन जाण्याअगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा। ही सगळी माहिती केवळ मी तुमच्यासाठी तयार करीत असतो, त्यामुळे सबस्क्राईब आणि लाईक हे अपेक्षित आहे। विद्यार्थी मित्रांनो, सीईटी फॉर्म भरत असताना एक तर ओपन आणि कॅटेगरी या दोन संदर्भात आपण विचार करत असतो। जर ज्या विद्यार्थी क्लेमसाठी एखाद्या सीटच्या क्लेमसाठी किंवा मार्कांच्या क्लेमसाठी किंवा फीजच्या क्लेमसाठी जर फॉर्म करत असेल रिझर्वेशन्समध्ये, तर त्यांचे डॉक्युमेंट्स ही तयार असणं अपेक्षित आहे किंवा भविष्यामध्ये ती मिळणार आहे या संदर्भातला जर कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही क्लेम त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। अर्थात रिझर्वेशनमध्ये आहेत हा क्लेम त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। अन्यथा जर पॉसिबल होत नसेल आणि त्याच कॅटेगरीमध्ये आपण असून सुद्धा आपले डॉक्युमेंट उपलब्ध होत नसेल तर त्या ठिकाणी ओपन मधून कधीही क्लेम करणं त्या ठिकाणी योग्य राहू शकतो, हा एक मुद्दा। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की समजा डॉक्युमेंट सध्या अवेलेबल नाही आणि ओपन मधून जर तुम्ही फॉर्म भरला मात्र भविष्यामध्ये ती डॉक्युमेंट तुम्हाला उपलब्ध झालेली आहे, असं एक सिच्युएशन येऊ शकते की तुम्ही क्लेम ओपन मधून केलेला आहे मात्र भविष्यामध्ये पुन्हा डॉक्युमेंट उपलब्ध झालेले आहे। ते कास्ट सर्टिफिकेट असू शकतं किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असू शकतं किंवा नॉन क्रिमिलियर असू शकतो किंवा ईडब्ल्यूएस असू शकतो। यापैकी कोणतंही प्रमाणपत्र जर तुम्हाला अवेलेबल उपलब्ध होत असेल आणि त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता, अर्थात पुन्हा एकदा कॅपच्या वेळी जेव्हा कॅप राऊंड सुरू होतील तेव्हा आपल्याला फॉर्म एडिट करण्याचं किंवा इतर काही ऑप्शन्स टाकण्याचं पुन्हा संधी त्या ठिकाणी मिळू शकते आणि संधी जर मिळाली तर पुन्हा आपल्याला डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड त्या ठिकाणी करता येतं। त्यामुळे हा एक संदर्भ किंवा हा एक गैरसमज सोडून द्या की जर आपण ओपनमध्ये जर फॉर्म भरला तर ओपनमध्ये शेवटपर्यंत राहू शकतो का, तर तसं नाही। जर आपल्याला डॉक्युमेंट्स काही एडिट करायचे असेल आणि त्यानुसार जर क्लेम घ्यायचा असेल, जर आपल्याला बेनिफिट घ्यायचा असेल, तर तेही त्या ठिकाणी आपल्याला करता येतो, हा एक महत्त्वाचा बाब। सीईटीचा फॉर्म भरताना शक्यतो एज्युकेशनल डॉक्युमेंट जे आहेत, आता बऱ्याच जणांचा हा एक प्रॉब्लेम आहे की अगोदरचं नाव लग्नानंतरचं नाव आणि लग्न अगोदरचं नाव याच्यामध्ये फार मोठा फरक आहे, त्या संदर्भातले काही डॉक्युमेंट तयार झालेले असतात। या ठिकाणी माझं एक प्रामाणिक मत आहे की ज्या एज्युकेशनल डॉक्युमेंटवर तुमचं जे नाव असेल त्याच नावाने तुम्ही सीईटी फॉर्म जो आहे तो भरणं त्या ठिकाणी योग्य राहील, कारण बऱ्याच वेळेस आपल्याला अडचण येत नाही। पुढे भविष्यामध्ये स्कॉलरशिप असेल किंवा डिग्री सर्टिफिकेट असेल किंवा इतर काही डॉक्युमेंट असेल ते जुन्याच नावाने त्या ठिकाणी घेणं योग्य राहू शकतं। समजा तुम्ही वेगळ्या नावाने जर भरलं किंवा वेगळे नाव त्या ठिकाणी चेंजेस म्हणून जर असेल तर एक तर तुम्हाला गॅझेट जे आहे ते गॅझेट गव्हर्नमेंटचं गॅझेट बनवावं लागणार आहे आणि दुसरं आहे की एक ॲफिडेविट बनवावं लागणार आहे। अर्थात परीक्षा संदर्भात तुम्हाला गेटवर ही विचारणं होऊ शकते जर हॉल तिकीटमधलं आणि प्रत्यक्षातलं तुम्ही प्रूफ म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड इतर देत असेल आणि ते नाव जर चेंज असेल तर तुम्हाला प्रूफ म्हणून त्या ठिकाणी गॅझेट किंवा इतर काही गोष्टी त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे, जेणेकरून दोन्ही नावं एकच आहे हे या ठिकाणी स्पष्ट होऊ शकेल। दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की गॅझेट जर बनवायचा जर तुम्ही प्रयत्न केला तर ते किमान 4 ते 6 दिवसामध्ये ते उपलब्ध होतं आणि ॲफिडेविट तर तहसीलमध्ये 1 दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं। त्यामुळे हा विषय त्या ठिकाणी मोठा नाही की आपण वेगळ्या नावाने आपण भरत आहोत, पण शक्यतो जर आपण जुन्या डॉक्युमेंटच्या नावाने जर भरला आणि ते दाखवण्यासाठी जर ॲफिडेविट किंवा गॅझेट जर असलं की दोन्ही नावं सेम आहे तर आपल्याला अडचण त्या ठिकाणी येणार नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुमच्यासाठी नमूद करावा असं वाटतो। दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की बीएड जे आहे, बीएड जर ज्यांना मराठीमधून बीएड करायचं असेल तर त्यांना जनरल सीईटी आहे आणि ज्यांना इंग्लिश मिडियममधून सीईटी द्यायची आहे त्यांच्यासाठी ईएलसीटी आहे। आता इथं एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांचे, इथं मी फक्त सीईटी एक्झाम मिडियमच्या संदर्भात मी या ठिकाणी बोलत आहे, जनरल सीईटी मराठीमध्ये जर दिली तर त्याचा सिलॅबस वेगळा आहे, ईएलसीटी जर सीईटी आपण एंट्रन्स एक्झाम दिली तर त्याचा सिलॅबस वेगळा आहे। मग इथे गोंधळ असा होतो की आपल्याला पूर्ण मीडियमच त्या ठिकाणी निवडावं लागतं का। आता कोणतंही बीएड महाराष्ट्रामध्ये घेतलं तर एकतर तुम्हाला इंग्लिशमधून पूर्ण करावं लागेल किंवा मराठीमधून पूर्ण करावं लागणार आहे। आता काही सिच्युएशन्स काही मेसेजेस असे येतात ज्यांचं ग्रॅज्युएशन हिंदीमध्ये आहे उर्दूमध्ये आहे तर ते मीडियम आपल्याकडे नाही आहे महाराष्ट्रामध्ये, पर्टिक्युलरली ती मीडियम खूप कमी आहे किंवा नसतीलही, मात्र या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना एक प्रकारे आपण
इंग्लिश मीडियमसाठी आपण देऊ शकतो. आता इंग्लिश मीडियम अर्थात तुम्ही ELCET त्या ठिकाणी दिलेली असेल असे विद्यार्थी पुन्हा मराठी मीडियममध्ये सुद्धा येऊ शकतात, म्हणजे त्या मीडियमच्या कॉलेजेसमध्ये येऊ शकतात. मात्र मराठी मीडियमचे विद्यार्थी इंग्लिश मीडियमच्या कॉलेजेसमध्ये जाऊ शकत नाही. इथं फक्त प्रश्न भाषेचा आहे. जरी तुम्ही मराठी मीडियमच्या बी एड कॉलेजमध्ये जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला तुमच्या इंग्लिश लँग्वेजमध्ये पूर्ण त्या जी काही प्रोसिजर आहे सिलेबस अभ्यासक्रम इतर पूर्ण करण्याची तर ती त्या ठिकाणी करता येते. आता हिंदीमध्ये आपल्याकडे बी एड होत नाही हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी ॲफिलिएशन किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या लागू शकतात. ग्रॅज्युएशनमध्ये जो सब्जेक्ट असेल त्यावरच तुम्ही भरणं गरजेचं आहे. आता इथे गोंधळ काय होतो की ग्रॅज्युएशनमध्ये एक सब्जेक्ट वेगळा असतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये एक सब्जेक्ट वेगळा असतो. आता उदाहरण आपण घेऊया की पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये एखाद्याचा विषय मराठी आहे मात्र पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये एखाद्याचा विषय इंग्लिश आहे तर पुन्हा मिसमॅच झालं. मात्र जर आपण विचार केला तर बी एडचं मिनिमम क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन आहे आणि ग्रॅज्युएशनवर जो सब्जेक्ट आपला असेल त्यानुसारच आपण त्याच विषयाचे शिक्षक म्हणून फॉर्म भरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशनमध्ये मराठीचं जर तुम्हाला असेल तर साहजिकच तुम्ही मराठीचे शिक्षक त्या ठिकाणी होऊ शकतात. माध्यमिक स्तरावर जे सब्जेक्ट उपलब्ध आहे त्यानुसारच आपल्याला पद जे आहे ते मिळत असतं. आता एखाद्या कोणत्याही पदाची मान्यता कशी मिळते की ग्रॅज्युएशनवर जो सब्जेक्ट असेल तोच बी एडला त्या ठिकाणी राहतो आणि तोच त्याच विषयाचा आपण शिक्षक म्हणून त्या ठिकाणी रुजू होऊ शकतो हा महत्त्वाचा. आता पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये इंग्लिश आहे असं आपण उदाहरण घेऊया. हा विषय तुम्हाला 11वी 12वीला चालू शकतो कारण तिथे मेथडॉलॉजीचा सब्जेक्ट येत नाही. तुमचा PG ज्या विषयामध्ये असेल पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच विषयावर तुम्ही शिक्षक त्या ठिकाणी होत असतात. आणि बी एड याचा अर्थ असा, तुम्हाला बी एड त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. बी एड याचा अर्थ असा की तुम्हाला टीचिंग मेथडॉलॉजी माहिती आहे त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होऊ शकतात हा एक महत्त्वाचा भाग. त्यामुळे संदर्भ या ठिकाणी लक्षात घ्या. समजा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनही एका सब्जेक्टमध्ये आहे आणि ग्रॅज्युएशनही एका सब्जेक्टमध्ये आहे तर तेव्हा तो प्रॉब्लेम नसणार. मात्र जेव्हा दोन्ही सब्जेक्ट वेगवेगळे असतात तेव्हा त्या इश्यू जो आहे किंवा विषय जो आहे तो त्या ठिकाणी येत असतो हा एक महत्त्वाचा भाग. दुसरा एक महत्त्वाचा भाग या संदर्भात चर्चा अशी आहे की अनेक विद्यार्थी मेसेज करत आहेत की सर आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्हाला 1 वर्षाचं बी एड त्या ठिकाणी करता येईल का. आता एक गोष्ट लक्षात घ्या की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020 त्यामध्ये हे प्रावधान करण्यात आलेलं आहे की 1 वर्षाचं बी एड पोस्ट ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी असावं. मात्र आतापर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. आता ही अंमलबजावणी कधी सुरू होईल, जोपर्यंत सगळे कॉलेजेस जे आहे बी एडची ती तिथल्या स्थानिक कॉलेजेस किंवा संस्थेच्या कॉलेजमध्ये ॲफिलिएटेड करावं लागणार आहे आणि बी एडचा कोर्स हा 4 वर्षाचा करावा लागणार आहे. अर्थात याच्यासाठी विद्यार्थी कोणते असतील तर 12वी पास झालेले अर्थात त्यांच्यासाठी 4 वर्षाचं बी ए बी एड किंवा BSc बी एड. आणि यामध्ये हे प्रावधान आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन असेल त्यांनी 2 वर्षाचं त्यामध्ये बी एड करता येतं. ज्या विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यासाठी 1 वर्षाचं त्या ठिकाणी करता येतं. आता ही अपेक्षा जी आहे किंवा हे चेंजेस जे आहे 2029 पर्यंत पूर्ण करणं गरजेचं आहे अशी अपेक्षा जी आहे ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे 1 वर्षाचं कधी होतं आम्हाला ह्याच वर्षी होईल का तर ते थोडंसं त्याला कालावधी लागणार आहे, वेळ लागणार आहे हा संदर्भ या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की बी एड जनरलची जी आहे किंवा ELCET जी आहे 2 वर्षांसाठीचा फॉर्म जो आहे तो 9 तारखेपासून 9 मार्चपासून सुरू झालेला आहे आणि 18 तारखेपर्यंत याची मुदत आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये कोणताही टू बी नॉट टू बी न करता पूर्ण फॉर्म भरणं गरजेचं आहे. भलेही तुम्हाला बी एड करायचं असो किंवा भविष्यामध्ये त्याचा निर्णय चेंज होणार असो मात्र अगोदर CET द्या, जेणेकरून तुम्ही जर पॉझिटिव्ह निर्णय भविष्यामध्ये झाला तर किमान CET, विदाऊट CET तुम्हाला बी एडला ॲडमिशन कुठेही मिळणार नाही हा संदर्भ या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो चर्चा की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शिवाय विद्यार्थी मित्रांनो ही सगळी माहिती केवळ आणि केवळ तुमच्यासाठी मी तयार करीत असतो. त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.